नाक मला कळत नाही की तू नाही का म्हणतोयस. कृतिका तुझे दागिने तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स हे सगळं तुझ्या फ्युचरसाठी आहे का? मी त्याचा स्वीकार नाही करू शकत. हे बघ डॉक, माझ्या फ्युचरचा विचार करण्यासाठी मी तुझा प्रेझेंट धोक्यात नाही आणू शकत. अरे पैसा इज नॉट द अल्टिमेट फॉर मी, हे तुला चांगलं माहितीये. पैसा काय आज आहे उद्या नाहीये तर परवा परत येऊ शकतो, पण तुझ्या घराचं तसं नाहीये. ते एकदा नीलाम झालं ना तर ते तुला परत मिळणार नाहीये. हे बघ, मी तुला पैसे लोन म्हणून देणार आहे. तू काम करून कष्ट करून माझे पैसे कधी ना कधीतरी परत करशील. जस्ट डू मी अ फेवर, तुझ्या त्या मित्राची आई आहे ना, तिच्याकडून 4-5 दिवसांची मुदत घे. त्या बाईचा पैन पै तिच्या तोंडावर फेकूया. पण आय प्रॉमिस यू. नाही का कृतिका, अगं स्वतःचं घर वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या तिजोऱ्या रिकाम्या करण्याचे संस्कार नाही आहेत आमच्यावरती. त्यापेक्षा हे जे काय घडतंय ना त्याला सामोरं जायला तयार होतोय मी बस. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, ही सिच्युएशन तुझ्या पर्सनल लाईफसाठी प्रोफेशनल लाईफसाठी चांगली नाहीये. अरे सकाळपासून मी बघते तुला किती अपसेट असतो, किती टेन्शन घेतलंयस तू. पेशंटच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तू कॅन्सल केल्या आहेस. मग काय करू मी, काय करू मी कृतिका? अगं कितीही उष्ण अवसान आणलं ना तरी सुद्धा क्षणार्धात गळून पडतंय ते. अगं 40 वर्ष त्या घरात वाढलोय का मी. मला जेव्हा चालताही येत नव्हतं ना तेव्हा त्या घराच्या भिंतीनी मला आधार दिलाय. तुला माहितीये आज मी त्या घरातून निघून इथे का आलो ते? कारण मला असा भास होत होता की त्या घरातल्या भिंती माझ्याकडे बघून आक्रोश करत आहेत की आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. आणि मी असहाय्यपणे त्यांच्याकडे बघण्याशिवाय काही करू शकत नाही. आज घरातल्या सगळ्या सामानाची बांधाबांध चालली. कुणीही कुणाशी एक शब्द सुद्धा बोलत नाही. प्रत्येक जण घरातला कुठला ना कुठला कोपरा गाठून रडून घेतोय. एवढा पहाडासारखा माझा दादा पण सुद्धा खचून गेलाय. लौकिक अर्थानं त्या घरातला कर्ता पुरुष आहे मी. अगं मी सगळ्यांसमोर रडूही शकत नाही. मग आज इथे आलो, पोटभर रडून घेतलं आणि मोकळं जातो. कॉफी घेतोस का? जरा बरं वाटेल तुला. नाही मी जातो, मी घरी जातो. जे काही घडतंय त्याला तोंड द्यायलाच हवं. घर वाचवायला नालायक ठरलोच आहे. निदान पळपुटीपणाचा शिक्का कपाळावर बसायला नको. खऱ्या सुखा